Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications. या दौरा आम्ही कोविडात खूप काम केलेले असा आणि हे कॅम्प्स जे असतात ते एकूच कॅम्प असो नाही, आम्ही रेग्युलरली कॅम्प्स अरेंज करत असाल आणि फाल्यासुद्धा आमचे ब्लड डोनेशन कॅम्प असा, एक असा वायफळ हॉस्पिटलात सकाळी एक नवांग सुमार आणि इवन आर एम डी अडवय थंय आणि कॅम्प असा. त्या भायर 18 तारखेक आमचो मेगा हेल्थ कॅम्प असतलो जो सेंट्रल गव्हर्नमेंट असा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर त्यांच्यांनी अरेंज केल्ले असा. हांव तुमकां रिक्वेस्ट करता की त्या दिसा सुद्धा 18 तारखेक फाल्यां तर ब्लड डोनेशन कॅम्प आसाच, प्लस 18 तारखेर आमचे जी एम सीचे आजुबाजूचे सगळे दोतोर हांगासर येवपाचे आसा वाळपय हॉस्पिटलांत, आनी ताका खातीर आमी व्हडलो कॅम्प अरेंज केल्लो आसा. आमी 600 ते 800 लोक येतले हेका उपस्थित आसतले अशें आमकां दिसता. सो हांव तुमकां सगळ्यांक रिक्वेस्ट करता की हे जे फुडले 2 कॅम्प्स आसात तांकां सुद्धा तुमी आमकां सहकार्य केले. धन्यवाद. थँक्यू. हांव डॉक्टर वैभव गाडगे, मॅडिकल ऑफिसर आर बी एस के वाळपय सी एस सी. तर आज आम्ही हांगा हनुमान विद्यालयाच्या प्रांगणात असतात, ज्या जाग्यार त्यांचे प्रायमरी आणि शिशुवाटिका यांचे वर्ग चलतात. तसे असं आज की हांगासर एक भुरग्यां खातीर स्पेशल कॅम्प दौरला, जितून आमचे सी एस सीचे डॉक्टर्स आणि आमचे तज्ञ डॉक्टर्स जे आजिलो हॉस्पिटलातून येल्ले असतात, भितून ई एन टी डॉक्टर असा, दोळ्याचे दोतर असा, पिडियाट्रिशियन असा, आणि हे भुरग्यांचे आमी रेग्युलर चेकअप जायत असता. इनफॅक्ट फक्त कोविडाक लागून मदीं भुरगीं शाळेक रेग्युलर नसल्या कारणान हे जायनासले, पण परत हे रिज्यूम झाला. तर सगळ्यात महत्त्वाची गजाल म्हणतात ती भुरग्याची डेव्हलपमेंट, म्हणजे ते भुरगे जन्मल्यापासून साधारण 6 वर्षांमेरेन त्याची जी डेव्हलपमेंट जावंक जाय ती डेव्हलपमेंट जावप खूप गरजेचे. म्हणजे त्या वयार ते भुरगे उभे रावता काय ना, परतता काय ना, किंवा उलोवपाक केन्ना लागता. आता आयज जे आम्ही हांगा भुरगे पळयतात ते शिशुवाटिका ग्रुपातले, आणि म्हणजे 2.5 ते 5 वर्सां 2.5 ते 6 वर्सां मेरेन आणि उरलेलो जे प्रायमरी एज ग्रुप असा तो आम्ही 4 Ds म्हणतात त्यो मुख्य असता आमकां. म्हणजे डेव्हलपमेंटल डिलेज जे जाता ते, कोणाक डिसिजीस आसा म्हणजे कोणाक कानाचो जर कोणाचे कान व्हावतात एक सारखे, आणि ते जर आमी वेळेर जर ट्रीट करूंक ना जाल्यार कशें जाता, तेका कानाच्या भितुरल्या कानाक पर्मनंट डॅमेज जावंक शकता. म्हणून आमी ई एन टी दोतोराकय आयज दाखयलेले हांगासर, जर अशें जर कोण इयर डिस्चार्ज वाले जर केसीस आसत, जो आयकपाक कमी येता आसत, जाल्यार हांकां आमी वेळोच तेंचे हांगासर निदान करून जर तेंकां फुडें जर दाखोवंक जाय जाल्यार तेंकां आमी आजिलोन नोट दितात. आमचो आजिलोन आनी एक डी आय सी नांवाचो एक युनिट आसा, ज्या जाग्यार असे जे डेव्हलपमेंटल डिलेज असतले, डिफेक्ट्स असतले, डिसिजीस असतले, हे आम्ही थंय व्हरून आणि आमचे तज्ज्ञ डॉक्टर थंय त्यांना स्क्रीन करता आणि त्याच्याप्रमाणे त्यांना फुडली ट्रीटमेंट दिली वता. कॅम्पाचा उद्देश हो एक महत्त्वाचा उद्देश हो असा की भुरग्यांची वाढ जी असा ती वयाप्रमाणे त्यांची वाढ जाता की ना ह्याचे योग्य ते स्क्रीनिंग आम्ही करतात हांगासर, आणि जे कोणाक जी फर्दर गरज असा फर्दर ट्रीटमेंटाची तेंकां आमी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत ना जाल्यार टर्शरी म्हणजे आमच्या डी एम सी हॉस्पिटलांत रेफर करता. आता रेफर करपाची आमची पद्दत ठरलेली आसा, आमी पयलीं डी आय सीक धाडटा, डी आय सीक थंय तज्ञ टीम बसता, तेचे फूल भुरग्यांचें इवॅल्युएशन करता, तेका जर न्युरो रिहॅबाची जर गरज आसता जाल्यार तेका लागून तेका थंय आमी फर्दर तेका रेफरल दिता. अशें करून भुरग्यांची सर्वांगीण वाढ जाता काय ना हें आमकां सगळ्यांत महत्वाचें. फॉर एग्जाम्पल आमी जर विचार केलो की जर कोणाक भुरग्याक आयकोंक येवंक ना आनी जर 2.5 वर्सां मेरेन उलोवंक ना जाल्यार त्याचे फुडले फूल एकॅडमीक लायफ जे आसा ते खूप त्याची प्रगती जायना भितून. म्हणून भुरग्यांचे वेळेत इवॅल्युएशन, वेळेत स्क्रीनिंग जे आम्ही म्हणतात ते जावप खूप गरजेचे. आणि जसे आयज ह्या कॅम्पा मार्फत आम्ही प्रत्येक भुरग्याचे दोळे तपासतले, त्यांचे कान तपासतले, पिडियाट्रिशियन त्यांना ती तपासतली, आणि असं प्रत्येकाचा सर्वांगीण जो चेकअप असा तो हांगा जातो. वाळपय जुनियर सोसायटी हनुमान विद्यालय बालवर्गाचे आज मेडिकल कॅम्प आज झाला, आणि हॉस्पिटलांचे आमचे डॉक्टर वाळपयचे डॉक्टर वाडकर, त्याचबरोबर त्यांचे सगळे दोतोर हाजिलोचे दोतोर आणि इतर दोतोर डेंटिस्ट आय स्पेशलिस्ट असे सगळे दोतोर वेगळे तरेचे ई एन टीचे बी असे दोतोर आमचे आज येल्ले आसा, आणि बरो रिस्पॉन्स आसा भुरग्याचो बी, पेरंटाकूय बरो उत्साह आसा. बालवर्गाने आमचे पहिली दुसरी दुसरी आणि चौथीचे असे 1 ते 10 वर्षापर्यंतच्या भुरग्यांक आम्ही आज आपयले बालवर्गाचे हेडमास्टर मिनल खाणेकर, त्याचबरोबर आमचे मॅनेजमेंटाचे मेंबर सदानंद खाणेकर, आमचे वेलिंगकर मकरंद वेलिंगकर, दुसरो आमचो देवेश पेडणेकर, सदाशिव
सेक्रेटरी आता आमचं हे सध्या मॅनेजमेंटचे आणि सगळे टीचरी त्याशिवाय आमच्या हायस्कुलाच्यो टीचरी बी हंगासर सध्या सहकार्य करपाक येल्ले आसा आणि बरं आसा अशें कॅम्पा जर कितें आता भुरग्यांक बारीक बारीक कितें जर हें जर आसा जर जाय शारिरीक कितें जाल्यार तांकां कळटा आनी हांगासून तांकां जें आतां आमी हांगासर तांकां तपासल्या उपरांत आमी मागीर तांकां फुडें समज कोणाक कितें आसा जर जास्त जाल्यार मागीर हेल्थान धाडटले आनी हेल्थानसून मागीर परत समज कितें आनी कितें आसलें सुद्दां जाल्यार मागीर फुडें मागीर जी एम सीन फुडें रिफर करतले. ते डॉक्टरांचे सगळ्यांचे त्या निमित्त हांगासर जे येयल्ले आसा वाडकर विडकर सगळे तांच्या अत्यंत आभारी आसा कित्याक बरोच हेल्प तांकां तुमच्यानी आमकां केल्लो आसा आनी मॅडिकल सुद्दां फार्मासी म्हणून हांगासर मेडिसीन सुद्दां तांकां दिल्ली आसा थंडी जावं आनी बाकी बारीक बारीक दंताच्यो गुळयो म्हणून बरे तरेचें प्रोत्साहन आमकां पळय आमच्या हेल्थ ऑफिसरांनी दिल्लें आसा.